आज सकाळपासूनच सुरू असणाऱ्या धुवाधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळे येथे दरड कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील 20 कुटुंबे यातील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्या मंदिर पोलादपूर येथे हलविले आहे. सदर ठिकाणी चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग पावसामुळे दरडीचे ढिगारे चा ढिगारे या ठिकाणी दगड माती खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले असल्याने तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यावेळी नायब तहसीलदार समीर देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, नरवीर रेस्क्यू टीमचे पदाधिकारी रामदास कळंबे, दीपक उतेकर यासह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. धम्मशील सावंत, लोकशासन न्यूज, रायगड. ठिकाणी त्यांना सगळ्यांना हरवलेलं आहे. आता आजच्या आज रोज या ठिकाणी एकही व्यक्ती ते नाही आहे. सर्वांची घरं बंद केलेली आहेत आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी सोडलेलं आहे. भरपूर झालं. नाव कसं राहतं? नाव समीर देसाई. समीर देसाई नाही. ओके ओके ओके. नमस्कार. Thank you.